नमस्कार मी डॉक्टर सू अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात आज मी सायलेंट हार्ट अटॅक इन वुमन म्हणजे स्त्रियांमध्ये येणारा अचानक हार्ट अटॅक आपण कालपर्यंत एखाद्या व्यक्तीला भेटलेलो असतो आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला कळतं की कालपर्यंत चांगली असलेली स्त्री अचानक दुसऱ्या दिवशी आपल्याला कळतं की तिला हार्ट अटॅक आलेला आहे आणि तिचं वय साधारणतः पंचावन्न नंतर असतं म्हणजे साठीला आलेल्या स्त्रीला हा असा सायलेंट हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते तर हा जेव्हा सायलेंट हार्ट अटॅक हा साठीच्यालाच का त्याचं ज जास्त धोका असतो तर एकतर स्त्रियांना दर महिन्याला पिरियड्स येत असतात मासिक पाळी येत असते आणि हे जे फिमेल हार्मोन्स जे असतात किंवा स्त्रियांमध्ये हे जे इस्ट्रोजेन हार्मोन असतं तर त्याच्यामुळे रक्तवाहिन्यांच्या ह्या रक्तवाहिन्यांची रक्तव काळजी ह्या इस्ट्रोमेनजेन हार्मोनमुळं घेतली जाते म्हणजे त्यामुळं रक्तवाहिन्या किंवा आर्ट्रीज आहेत त्याची जी वॉल असते म्हणजे रक्तवाहिन्यांच्या भिंती ह्या यांची इलास्टिसिटी टिकवण्यासाठी तसंच कोलेस्ट्रॉल मेंटेन करण्यासाठी शरीरामधलं में म्हणजे न देण्यासाठी हिस्ट्रोजन हार्मोन काम करत असतं त्याचप्रमाणे आपल्या शरीरातल्या शरीराचं दर महिन्याला बॉडी डिटॉक्स करण्यासाठी आप हे जे महिन्याच्या महिन्याला पिरियड्स येत असतात त्याचा फार फायदा शरीराला होत असतो म्हणजे बॉडी डिटॉक्ससुद्धा होत असते त्याचप्रमाणे विटॅमिन डी विटॅमिन कॅ कॅ कॅल्शियम ह्या सर्व गोष्टी मेंटेन राहण्यासाठी शरीरामध्ये हे फिमेल हार्मोन्स फार मदत करत असतात आणि हा जो मासिक स्त्राव आहे मेनापॉज आहे साधारणतः पंचेचाळीस ते पन्नास यानंतर जेव्हा महिलांची मासिक पाळी कमी होते त्यावेळेला हे अर्थातच इस्ट्रोजेन हार्मोन्स सिक्रिट व्हायचं प्रमाण कमी कमी व्हायला लागतं आणि मग त्यानंतर स्त्रियांमध्ये हे हृदयरोग होण्यासाठी जी कारणं असतात शरीरामध्ये जे बदल घडायला लागतात ते बदल शरीरामध्ये व्हायला लागतात त्याच्यात पहिला बदल म्हणजे मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे रक्तवाहिन्यांच्या आतल्या बाजूला प्लाक साठायला म्हणजे जाडसर थर साठायला निर्माण सुरुवात होते मग त्या थर जो साठायला लागतो रक्तवाहिन्यांच्या आतल्या बाजूला त्यामुळे एकतर इलॅस्टिसिटी कमी होते म्हणजे रक्तवाहिन्या रक्त आकुंचन प्रसरण ज्या पावतात त्याची इलॅस्टिसिटी कमी होते दुसरी गोष्ट म्हणजे आतमधली आतमधली जी स्पेस असते रक्त वाहण्यासाठी ती स्पेसही कमी होते मग त्यावेळेला त्याच्यामध्ये तो थर कशाचा असतो तर तो असतो कोलेस्ट्रॉल फॅट्स फायब्रस टिश्यू कॅल्शियम डिपॉझिटेड कॅल्शियम ह्या सर्वाचा तो एक प्लॅक असतो म्हणजे आतल्या बाजूला तो जाडसर थर साठायला लागतो बरं तो जो थर असतो थो, तो त्याच्या तो मधनं मधनं अशा तुटायला लाग तुटतो म्हणजे त्याचे तुकडे पडतात तो ठिसूळ असतो आणि तो जे ते, ते जे तुकडे असतात त्याच्यामुळे रक्ताच्या गाठी होतात म्हणजे आपण जे म्हणतो रक्तामध्ये गुठळ्या होतात ते त्या ज्या गुठळ्या होतात ते जे प्लाकचा जे तुकडा पडतो तो तुकडा पुढे रक्तवाहिन्यांच्यामध्ये वाहताना तो बऱ्याच वेळेला कारण की हार्ट आपल्या पायाच्या रक्तवाहिन्या आणि मेंदूच्या रक्तवाहिन्या या तिन्ही ठिकाणच्या रक्तवाहिन्या ह्या अत्यंत सूक्ष्म अत्यंत सूक्ष्म असतात बारीक असतात आणि त्यामुळे तो प्लाक त्या ठिकाणी जाऊन अडकतो आणि त्यामुळे साधारणत पाळी झाल्यावर काही वर्षांनी म्हणजे आता आज पा पाळी संपलेली आहे पन्नाशी झालेली आहे पाळी संपलेली आहे आणि लगेच दुसऱ्या दिवसापासून हा त्रास सुरू होतो असं नाही तर मग त्यानंतर काही वर्षांनी कारण की हे बदल घडायला काहीतरी वेळ लागतोच पाच सहा दहा वर्ष काहीतरी लागतात मग त्यामुळे साधारणतः पंचावन्न वयानंतर स्त्रीमध्ये हार्ट ब्लॉकेजेस व्हायचं पा पायामध्ये गँग्रीन व्हायचं त्याचप्रमाणे स्ट्रोक म्हणजे आपण जे पॅरालिसिस म्हणतो म्हणजे मेंदूमध्ये रक्ताची गुठळी होणे तर ह्या तीनही ज्या गोष्टी आहेत हे साधारणतः वयाच्या पंचावन्न नंतर म्हणजे साठीच्या आलेल्या स्त्रीला हा धोका जास्त असतो म्हणजे पॅरालिसिसचासुद्धा होण्याचा होण्याचासुद्धा त्याचप्रमाणे हार्टचा प्रॉब्लेमसुद्धा जास्त असतो हार्ट अटॅक येण्याचा मग बऱ्याच बायकांच्यामध्ये कसं होतं तर बायकांना कायमच एकतर छातीत दुखत असतं हात दुखत असतात काही वेळेला कसं होतं छातीत कळच येत असते मूड स्विंग्ज होत असतात चक्कर येत असते मग त्याला कारणं काहीही असतात म्हणजे इमोशनल त्यांनासुद्धा सारखा त्यांचे बदल होत असतात म्हणजे इमोश इमोशनल स्ट्रेससुद्धा त्यांना सारखा येत असतो नॉर्मलसुद्धा स्त्रीला हे प्रकार कायमच होत असतात त्यामुळे हार्ट अटॅक येणार आहे किंवा हार्ट अटॅकची लक्षणं जी आहेत ना त्याच्याकडे स्त्रियांच्यामध्ये प्रामुख्याने दुर्लक्ष होतं किंवा त्याच्याकडे लक्षच दिलं जात नाही किंवा सिरियसनेस घेतला जात नाही ब हे तुम्हाला मी सांगते की मी मगाशी जसं सांगितलं की रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये जो तो प्लाक येतो ज्याच्यामध्ये मी सांगितलं की कोलेस्ट्रॉल असतं फॅट असतं डिपॉझिटेड कॅल्शियम असतं फायब्रस टिश्यू असतो, 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 असतो हा जो प्लाक असतो आतल्या बाजूला तो तयार का होतो तर बऱ्याच वेळेला एकतर लाईफस्टाईल चेंजेस असतात हार्मोनल चेंजेस झालेले असतात तिसरं म्हणजे स्ट्रेस चौथं म्हणजे बी पी आणि पाचवं म्हणजे डायबिटीस ह्या पाच गोष्टींच्यामुळे हा प्लाक साठायला सुरुवात होते म्हणजे आज मी हा व्हिडिओ का करते तुम्हाला सांगते तुम्ही बघितलंत ना मागच्या आठवड्यामध्ये सुष्मिता सेनला हार्ट अटॅक आला ती तर किती जिम वगैरे करायची काय काय करायची एकदम मेंटेन्ड असायची पण तरीही वयाच्या पंचावन्न वर्षानंतर तुम्ही कितीही काही करा शरीरामध्ये हे बदल हे होणारच तर त्यासाठी आपल्याला मी आत्ता सांगितलं तसं शुगर बी पी स्ट्रेस लाईफस्टाईल म्हणजे खो कोले हाय कोले को, 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 कोलेस्ट्रॉल वाढण्यासाठी जे घटक असतात अर्थात ते खूप बरेच सारे घटक आहेत म्हणजे अगदी कोलेस्ट्रॉल रात्री तुम्ही नीट चांगलं झोप नाही लागली तरीसुद्धा कोलेस्ट्रॉल वाढू शकतं तो आपला वेगळा व्हिडिओ आहे पण आणि फॅट्स तुमच्या खाण्यामध्ये जर का जास्त असतील जे हाय कॅलरीज फूड जर का तुमच्या खाण्यामध्ये जास्त असेल तर हा हे जे अनडायजेस्टेड हा जो प्लाक आहे हा रक्तवाहिन्याच्या आतल्या बाजूला साठायला लागतो आणि मग त्यामुळे वयाच्या पंचावन्ननंतर साठीला आलेला असताना स्त्रियांना हार्ट अटॅक यायची शक्यता खूप जास्त असते आणि स्त्रियांच्याकडनं त्याच्याकडे खूप जास्त दुर्लक्ष होतं स्त्रीला कळतच नाही येतं आप ती लक्षणं स्त्रीच्या लक्षात येत नाहीत आणि आजूबाजूच्या लोकांच्याही लक्षात येत नाहीत अहो घरात पुरुषाला जरा म्हणायला लागला पुरुष हप्पा हात जोडायला वाळ लागला लागलाय हात दुखायला आहे लगेच घरातली स्त्री म्हणते चला डॉक्टरकडे जाऊया पहिलं सगळं घरातलं काम सोडते आणि डॉक्टरकडे घेऊन जाते नवऱ्याला किंवा कोणीही घरातला पुरुष असेल तसं पण घरातला पुरुष किंवा घरातली लोकं स्त्रीच्याकडे तेवढं दुर्लक्ष करतात आणि स्त्रीसुद्धा ह्या गोष्टी सांगतच नाही तर साधारणतः छात छो छोटी छोटी लक्षणं म्हणजे स्त्रीला कुठली दिसतात मी ते का की एकदम तिला असं हातापायातली ताकद गेल्यासारखी वाटते समजा आज जी क जे काम करत असते ते तिला हळूहळू लक्षात येतं की आपण काम केल्यानंतर दमतो आपल्याला उत्साह राहत नाही आहे म्हणजे अगदी साधं ग स्वयंपाकघरातनं घरातचा दरवाजा म्हणजे मेन डोअर जो आहे तो उघडायला यायलासुद्धा तिला नको वाटतं हुश्य म्हणून ती बसते जरा असं काम करते हुश्य करून बसते दमल्यासारखं वाटतं चक्कर आल्यासारखी वाटते स्त्रीला ह्या तशातच ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मलच आहेत ना मग त्यामुळे स्त्रीला वाटतं की नाही हा अशक्तपणा आहे अशक्तपणा आहे मग काही वेळेला कसं होतं की स्त्रिया विटॅमिनच्या गोळ्या सुरू करतात मग डॉक्टर गेल्या डॉक्टरांच्याकडे गेल्यावर ते आयर्नच्या गोळ्या सुरू करतात कॅल्शियमच्या गोळ्या सुरू करतात म्हणजे ह्या गोष्टी स्त्रीच्या बाबतीमध्ये अगदी साहजिकच आहेत आणि एक स्त्रीला काय जाणवतं आणि ज्याच्याकडे स्त्री दुर्लक्ष करते म्हणजे स्त्रीला बऱ्याच वेळेला छा ज्या जर सायलेंट हार्ट अटॅक नंतर येणार असेल तर मग स्त्रीला आश खरं तर हे असं गच्च छातीत गच्च आवळून धरल्यासारखं वाटायला लागतं किंवा वरण छातीवर कोणीतरी प्रेशर दिलं आहे असं वाटायला लागतं किंवा असं दाबून धरल्यासारखं वाटायला लागतं पण स्त्रियांच्या बाबतीत कसं होतं माहिती आहे का मुळात स्त्रियांना आतले कपडे हे घट्ट घालावे लागतात ज्याला ब्रेसियर म्हणतात समजा स्त्रिया साडी नेसत असतील तर तो ब्लाऊजच्या आतमध्ये जे असतं ना ते खूप घट्ट असतं त्यामुळे त्यांना काय वाटतं की, का की नाही हे घट्ट झालेत कपडे घट्ट झालेत कपडे पण खरं तर ते कपडे घट्ट झालेले नसतात मग अशा वेळेला स्त्रिया काय करतात की असं मागे हात करून ते सैल करायचं जेवण झाल्यानंतर असं इथलं बटण सैल करायचं सहजपणे या गोष्टी स्त्रियांच्याकडून घडून जातात म्हणजे असं आवळल्यासारखं आता जेवण झाल्यावर हे बटण सैल करणं ही नॉर्मल गोष्ट आहे पण इतर वेळेलासुद्धा जर का असं वाटायला लागलं की नाही असं काहीतरी आवडल्यासारखं आहे आवडल्यासारखं वाटतं अगदी समजा आजकाल ब स्त्रिया ड्रेसेस घालतात तर ड्रेसच्या सुद्धा हे आतले ड्रेसेस घालायलाच लागतात ना ब्रा घालायलाच लागते तर त्या ब्रा ह्या घट्ट वाटायला लागतात नॉर्मल म्हणजे असं वाटतं की नको हे आतमध्ये काही घालूच नाही नॉर्मल म्हणजे हल आणि सहज बायका त्यावेळेला म्हणतात हल्लीना घालावंसंच वाटत नाही आतमध्ये ही जी तक्रार आहे बायकांची त्याच्याकडे बायकांनी दुर्लक्ष करता कामाने आणि एक तक्रार बायकांच्यामध्ये असते की पुरुषांना कसं हे हार्ट अटॅकची जी म्हणजे चेस्ट पेन असतं म्हणजे छातीमध्ये दुखतं पण स्त्रियांना हे बऱ्याच वेळेला छातीत दुखत असतं पण पुरुषांना कसं असं डाव्या बाजूला असं इकडनं असं पेन येतं म्हणजे जी छातीतनं जी कळ येते म्हणजे हा माझा डावा हात आहे तर छातीतनं जी कळ येते ती अशी या बाजूला त्यांच्या ती अशी कळ या बाजूला जाते मग ते लक्षात येतं की नाही हे कदाचित हार्टविषयी दुखणं असायची शक्यता आहे पण स्त्रियांना तसं होतं असं नाही डाव्याच बाजूला होईल असं नाही त्यांना उजव्या बाजूला पण होऊ शकतं बरं का म्हणजे त्यांच्याकडचं हे जे हार्टचं दुखणं आहे ना हे उजव्या बाजूलासुद्धा कळ येऊ शकते किंवा इथे हे जबडा ह्या खालच्या जबड्यामध्ये इथं असं आवडल्यासारखं होऊ शकतं इथं पेन होतं म्हणजे दुखतो अचानक कळा घालायला लागतात इथं असं किंवा मा मानेत कळा घालायला लागतात किंवा मागच्या बाजूला पाठीत कळा घालायला लागतात अचानक आणि स्त्री हे दुर्लक्ष करते कारण हे थोड्या क्षणापुरतं असतं जर ता का हे अगदी किंचित क्षणापर्यंत असेल तर त्यामध्ये काही लक्ष देण्याची गरज नाही आहे पण जर का ते पेन जास्त वेळ राहत असेल अशा पद्धतीचं तर डॉक्टरांच्याकडे जाऊन दाखवणं फार महत्त्वाचं आहे आणि मग तुम्ही म्हणाल की मग हे चे जे सगळं पेन आहे किंवा ही जी सगळी लक्षणं आहेत की अंधारी आल्यासारखं वाटणं दमणं झोप अशी सारखी गुंगी असणं झो असं फ्रेश न वाटणं सारखं असं काम करणं झोपल्यास जरा मी झोपते बाई पडते बाई असं करावंसं वाटणं अगदी प थोडंसं जरी काम केलं किंवा चाललं तर श्वास लागणं दम लागणं ही जी सगळी किंवा हे असं मी जे दुखण्याचं सांगितलेलं आहे हे सर्व दुखणं छातीवर प्रेशर येणं ही जर का लक्षणं असतील आणि त्यावेळेला छातीत दुखत नसेल तरीसुद्धा एकदा डॉक्टरांच्याकडे जाऊन ई सी जी काढणं महत्त्वाचं आहे कारण की ई सी जी काढल्याशिवाय आतमध्ये हृदयामध्ये काय बदल झालेले आहेत हे कळत नाही त्यामुळे जाऊन एकदा ई सी जी काढून येणं फार आवश्यक आहे जर का ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला होत असतील तर पण स काय होतं बायकांचं नको राहू दे नको राहू दे असं होतं आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला हे हृदयामध्ये झालेले बदल किंवा रक्तवहिन्यामध्ये झालेले बदल याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि मग अचानक एखाद्या रात्री किंवा एखाद्या दिवशी एखाद्या सकाळी असे आपल्याला ऐकायला मिळतं की सडन हार्ट अटॅक आला आणि ती व्यक्ती गेली म्हणजे साधारणतः साठीला स्त्रियांना हा धोका जास्त आहे पुरुषांमध्ये साधारणत पंचेचाळीशीनंतर हा धोका सायलेंट हार्ट अटॅकचा सा जास्त आहे पण स्त्रियांमध्ये साधारणतः पंचावन्न ते साठ म्हणजे पंचावन्न नंतर हे रक्तवाहिन्यातले बदल सुरू होतात आतले बिघाड सुरू होतो आणि साधारणतः साठीला हा बिघाड एवढा होतो की ज्याच्यामुळे हार्ट अटॅक यायची शक्यता आहे आणि असं बऱ्याच वेळेला त्या स्त्रीला झालेलं असतं त्यामुळे ज्या वेळेला तिला हार्ट अटॅक येतो त्यावेळेला तसे छोटे छोटे माइल्ड अटॅक तिला बरेच येऊन गेलेले असतात आणि ते ते होऊन गेलेलं असतं परत ती नॉर्मल झालेली असते आणि तिचं ती काम करत असते आणि स्वतःकडे दुर्लक्ष करत असते तर त्यामुळे तिला तो हार्ट अटॅक आलेला कळतच नाही किंवा तिला हार्टमध्ये जे चेंजेस व्हायला लागलेले आहेत ते कळतच नाहीत यासाठी ज जर का तुम्हाला अशा काही दुखणं असेल पाळी तुमची गेलेली असेल त्याच्या आधीसुद्धा असं होत तर ही लक्षन, ही लक्षन असेल तर काही घाबरू नका काही होत नाही बरं का म्हणजे नाहीतर चाळीशी आहे आणि आता मॅडमनी सांगितलेलं ही लक्षणं आहेत ही लक्षणं नॉर्मल आपल्याला असतात नॉर्मल स्त्रीला पाळी यायच्या अलीकडे पलीकडे ह्या सगळ्यात तक्रारी होत असतात म्हणजे कसं असतं की शरीरामध्ये दर पाळीच्या वेळेला एस्ट्रोजन लेवल अशी चढत असते आणि त्यानंतर अशी उतरत असते मग त्यामुळं हे असे आपल्याला चढ उतार ही लक्षणं आपल्यामध्ये नेहमीच दिसत असतात तर त्यामुळे तसं घाबरायची गरज नाही स्त्रियांनी पण साधारणतः पाळी गेलेली आहे चार पाच वर्ष झालेली आहेत आणि त्यानंतर जर का तुम्हाला ही लक्षणं दिसत असतील तर मात्र डॉक्टरांच्याकडे जाऊन ई सी जी करणं हे महत्त्वाची गोष्ट आहे कारण ई सी जी केल्याशिवाय या गोष्टी अजिबात कळत नाहीत मग त्यामध्ये कसं असतं डायबेटीस असतो ब्लड प्रेशर असतं आणि बायकांना बऱ्याच वेळेला काहीतरी कुठली तरी औषधं माझ्या मैत्रिणींनी हे घेतलं किंवा कुठंतरी वाचतात हे घ्यावं त्यामुळं कुठली तरी दुकानात जाऊन औषधं घेऊन येतात आणि ती कंटिन्यू घ्यायला लागतात ते घेतल्यानंतर त्यांना थोडंसं बरं वाटतं सुद्धा परंतु शरीरामध्ये कुठला रोग निर्माण व्हायला लागलेला आहे हे तसंच राहतं आणि त्या रोगाची योग्य ट्रीटमेंट केली जात नाही फक्त तात्पुरतं कुठलं तरी औषधे खातात आणि त्यांना बरं वाटतं अर्जुनारिष्ट हे एक औषध असं आहे की जे जे कोणीही दुकानामध्ये जातात आणि जरासं छातीत जरी दुखायला लागलं तरी अर्जुनारिष्ट हे औषध जाऊन विकत घेऊन येतात आणि चालू करतात जे असं एक त्यांना वाटतं की अर्जुनारिष्ट हे औषध प्रत्येक हार्टला ताकद देतं हार्टचं टॉनिक आहे आणि हार्ट अटॅक येऊन देत नाही किंवा हार्ट अटॅक येत असला म्हणजे आलेला असला तरी हे औषध घ्यावं आणि स्त्रियांना डॉक्टरांच्याकडे जायचं टाळायचं असतं बऱ्याच वेळेला त्यामुळे बऱ्याच ह्या त्या आपला आपण जाऊन हे अशी ही औषधं खात असतात यामध्ये अर्जुन अर्जुनारिष्टीचा काहीच दोष नाही त्याच्याबद्दल आणिक पण इतर औषधं घ्यावी लागतात आणि जेव्हा तुम्ही डॉक्टरांच्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने हे औषध घेत असता त्यावेळेला डॉक्टर्स पूर्ण तपासणी करून त्याबद्दल बरोबर बर, आणि काही औषधांची योजना करून पथ्यपाणी सांगून नेहमी फॉलोअपला बोलून ते तुम्हाला योग्य ट्रीटमेंट चिकित्सा करत असतात परंतु फक्त अर्जुनारिष्ट घेतलं म्हणजे आता मला हार्ट अटॅक हार्टचा काही प्रॉब्लेम होणार नाही हे जे किंवा हा हार्टचा प्रॉब्लेम झाला की अर्जुनारिष्ट घ्यायचं हे एक सगळ्यांच्या डोक्यात आहे हे पहिलं दूर करा डॉक्टरांच्या वैद्याच्या सल्ल्यानेच तुम्ही हे अर्जुनारिष्ट घेतलं पाहिजे ख ज्यांना हे चांगलं लागू पडतं त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आहे परंतु एकट्या अर्जुनारिष्टनी तुम्हाला तुमच्या शरीरातले जे काही बदल होत असतील ते तुमचे सगळेच कवर होतील असं नाही आणि काही वेळेला तुम्ही जर का कडे वरचेवर जात नसाल तर तुमच्या शरीरात जे काही बदल होतात ते त्यांना जे कळतात ते तुम्हाला कळणार नाही तर ह्यासाठी साधारणतः मी तुम्हाला सांगत होते की पंचावन्नच्या च्या नंतर साठीपर्यंत सायलेंट हार्ट अटॅक हा बऱ्याच स्त्रियांना येतो आहे मग त्याच्यामध्ये सेलिब्रिटी पण असतात आणि नॉर्मल गृहिणीसुद्धा असतात तर यासाठी स्त्रियांनी अजिबात दुर्लक्ष करायचं मैं नाही मग तुम्ही म्हणाल मॅडम एवढं सगळं वडवडलात एवढं पाल्हाळ लावलात तुमचा टिपिकल विशिष्ट शब्द असतो मॅडम तुम्ही फार ओढता बाबा फार तुम्ही तो व्हिडिओ खेचता मला तुमच्यापर्यंत योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोचवायची असते आणि त्या माहितीचा जो सिरियसनेस आहे हा तुम्हाला कळला पाहिजे आणि मी बोलण्याच्या ओघामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी बऱ्याच वेळेला रिपीटसुद्धा करत असते तर आज मला तुम्हाला तेच सांगायचं आहे की यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सगळ्यात पहिली गोष्ट तुमचं लाईफस्टाईल चेंज करावं लागेल फूडमध्ये म्हणजे डाएटमध्ये चेंजेस करावे लागतात म्हणजे डाएट आणि लाईफस्टाईल आणि त्याचप्रमाणे योग्य पद्धतीने झोप घ्यायला पाहिजे थोडं योगा मेडिटेशन करायला पाहिजे स्वतःला वेळ द्यायला पाहिजे या अनेक साऱ्या गोष्टी म्हणजे साधारणतः पाळी गेल्यानंतर तुम्हाला तुम स्वतःला वेळ दे द्यायलाच पाहिजे आरोग्यासाठी म्हणजे नियमित मॉ मॉर्निंग वॉक घेणं किंवा इव्हिनिंग वॉक घेणं स्वतःसाठी वीस ते पंचवीस मिनटं तुम्ही वॉक हा केलाच पाहिजे तुम्ही कंपल्सरी स्वतःच्या खाण्यापिण्याकडे लक्ष हे दिलंच पाहिजे आणि बाहेरचं खाणं पूर्णपणे अवॉइड केलं पाहिजे आनंदी राहायला शिकलं पाहिजे आणि जर का तुम्हाला शुगर बी पी असेल म्हणजे डायबेटीस आणि ब्लड प्रेशर असेल तर योग्य वेळेला नेहमी वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला हा घेतला पाहिजे भलेही तुम्हाला कसं असतं की तुम्हाला असं वाटतं की नाही कधी जाऊन बसायचं कधी ते करायचं पण नाही डॉक्टरांचा योग्य वेळी तुम्ही जर का सल्ला घेतलात म्हणजे जेव्हा तुम्ही फॉलोअपला जाता त्यावेळेला डॉक्टर तुम्हाला सगळ्या तपासण्या करायला लावतात आणि अर्थात त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये काय बदल होतो आहे हे त्यावेळेला तिथं डिटेक्ट होत असतं आणि साधारणतः वयाच्या पंचावन्नंतर नंतर तुमच्या शरीरामध्ये आतमध्ये का ब काही ना काहीतरी हे बदल होतच असतात म्हणजे आपलं शरीर सुरुवातीला कसं की असं बिल्डअप होत असतं आणि त्यानंतर हळूहळूहळू वृद्ध व्हायला लागतं म्हातारा व्हायला लागतं किंवा डिटिरियट हो व्हायला लागतं याच्यासाठी आपण डॉक्टरांच्याकडे ज वरचेवर जाऊन आपल्या शरीरा आपली तब्येती दाखवून आपण आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे तपासण्या करून घेतल्या ह्या पाहिजेतच म्हणजे तुम्हाला हा जो का हा, सायलेंट हार्ट अटॅक आहे हा सायलेंट हार्ट अटॅकची शिकार तुम्ही नक्कीच होणार नाही धन्यवाद